छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाच्या 5 लाखांच्या फौजेत घुसून अक्षरशः धुमाकूळ घालणारे आणि औरंगजेबाच्या छावणीचा सोन्याचा कळस कापून आणणारे सरसेनापती संताजी घोरपडे। प्रत्येक मराठी माणसानं अभिमानानं छाती फुगून ज्यांचा इतिहास, ज्यांचा पराक्रम, ज्यांचं शौर्य सांगावं असे सरसेनापती संताजी घोरपडे। 350 वर्षापूर्वी स्वराज्याचं जितकं नुकसान शत्रूच्या सैन्यानं केलं तितकंच किंबहुना त्याही पेक्षा जास्त नुकसान आपल्याच माणसांनी गद्दारी, फितुरी आणि आपापसात संघर्ष करून केलं। म्हणूनच की काय प्रचंड शूरवीर, पराक्रमी आणि स्वराज्यनिष्ठ असणाऱ्या संताजी घोरपडेंचा दुर्दैवी मृत्यू काळजाला चटका लावून जातो। शंभूराजांच्या मृत्यूनंतर झुल्फिकार खानानं स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगडाला वेढा दिला। त्यावेळी महाराणी येसुबाईंच्या सांगण्यावरून राजाराम राजे रायगडावरून सुखरूप जिंजीच्या किल्ल्यावर आले। आता जिंजीमधूनच छत्रपती राजाराम महाराज स्वराज्याचा कारभार पाहू लागले। त्यावेळी महाराष्ट्राची जबाबदारी रामचंद्रपंत शंकराजी, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्याकडे होती। संताजी धनाजींनी तर मुघलांना महाराष्ट्रात अक्षरशः सळो की पळो करून सोडले होते। 1693 मध्ये झुल्फिकार खानानं जिंजीच्या किल्ल्याला वेढा दिला तेव्हा संताजी आणि धनाजी दोघेही जिंजीच्या रक्षणासाठी दक्षिणेत उतरले। संताजी आणि धनाजी आल्यावर मुघलांची पळताभुई थोडी झाली। झुल्फिकार खान कचाट्यात सापडला, त्याने राजाराम महाराजांकडे तहाची बोलणी सुरू केली। त्यावेळी संताजींनी सांगितलं, तह करायचा नाही, मुघलांना जाऊ द्यायचं नाही, सरळ कापून काढायचे मुघल। पण राजाराम राजेंनी जिंजीच्या किल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी मुघलांना जिंजीचा वेढा उठून जायला सांगितलं। राजाराम राजेंच्या या निर्णयावर संताजी घोरपडे नाराज झाले। याच दरम्यान संताजी घोरपडेंनी अमृतराव निंबाळकर नावाच्या एका सरदारानं स्वराज्याची गद्दारी केली म्हणून त्याला हत्तीच्या पायी दिलं। हाच अमृतराव निंबाळकर राजाराम महाराजांच्या जावयाचा चुलत भाऊ होता। याची सख्खी बहीण नागोजी मानेची बायको होती। संताजींनी घेतलेल्या बेधडक निर्णयामुळे राजाराम महाराज नाराज झाले। राजाराम राजेंनी संताजींना सेनापती पदावरून दूर केले आणि धनाजी जाधव यांची सेनापतीपदी नेमणूक केली। संताजी आणि धनाजी या जिवलग मित्रांमध्ये सुद्धा किरकोळ गोष्टीवरून वाद सुरू झाले। 1695 मध्ये संताजी आणि धनाजी स्वतंत्ररित्या मुघलांविरुद्ध लढले होते, त्यामुळे त्यांना सपशेल माघार घ्यावी लागली। अमृतराव निंबाळकराला संताजींनी हत्तीच्या पायी दिल्यामुळे त्याचा मेहुणा नागोजी माने संताजींवर नाराज होता। मार्च 1697 च्या सुमारास संताजी कर्नाटकातून महाराष्ट्रात येत होते। याच दरम्यान मसवडच्या आसपास संताजींचा मुक्काम असताना नागोजी माने यांनी बेसावध असलेल्या संताजींवर हल्ला केला। गेल्या कित्येक दिवसापासून नागोजी माने आणि त्याचे साथीदार संताजींवर पाळत ठेवून होते। रात्र जवळपास अर्धी सरली होती। डाव्या बाजूच्या डोंगराचा आणि दऱ्याखोऱ्यांचा आडोसा घेऊन नागोजीनं आपले स्वार उभे केले। संताजींचा जिथे मुक्काम होता त्या जागेचा अंदाज घेऊन नागोजीनं कट आखला। त्याचे हत्यारबंद प्यादे जंगलातल्या दऱ्याखोऱ्यात आणि कडेकपाऱ्यात जागा मिळेल तिथे दडून बसले। संताजी घोरपडेंच्या सगळ्या सवयी नागोजीला चांगल्याच ठाऊक होत्या। पहाटे लवकर उठणं, नियमित व्यायाम करणं, झळझळीत आंघोळ करून शिवनामाचा जप करणं हा संताजी घोरपडेंचा सकाळचा दिनक्रम कधीही चुकत नव्हता। सकाळी देवपूजेमध्ये मग्न असताना संताजींचा निकाल लावायचा या विचारात नागोजी होता। सूर्योदयाबरोबर सूर्याला पहिला नमस्कार केल्याशिवाय संताजी पाणीही पित नसत, म्हणूनच ती वेळ नागोजीला सोयीची वाटत होती। गलका न करता गुपचूप काम उरकायचं, कारण अंगावर घेऊन दंगलीत मारण्यासारखा संताजी लेचापेचा गडी नाही हे नागोजीला चांगलंच माहीत होतं। हाती तलवार असली की भिंगरीसारखी फिरवेल, तलवार घेऊन उभा राहिला तर 5-50 जणांना सहज आडवा करील।
संताजींचा एखादा हात जर चुकून आपल्यावर पडला तर पाणी न मागताच आपण जाग्यावर जीव सोडायचो याची धास्ती नागोजीला होती। त्यापेक्षा सकाळी पूजा करतानाच संताजीला संपवावा हा नागोजीचा कट होता। त्या दिवशी नागोजीचं दैवही बलवत्तर होतं। भल्या पहाटे संताजी झोपेतून उठले, नेहमीसारखा त्यांचा दिनक्रम सुरू झाला। द्वारकाबाई अजूनही साखर झोपेत होत्या। शाबाजी आणि नारो महादेव हे संताजींचे पुत्र रात्री बराच वेळ पहारा देण्यासाठी जागल्यामुळे अजून उठायचे होते। सोबतचे राऊतही झोपलेले होते। अंधारात शेकडो डोळे आपल्यावर रोखलेत, त्यात नागोजी मानेचेही दोन हिंस्र डोळे आहेत याची संताजींना कल्पना नव्हती। तसे ते बेसावध बिलकुलही नव्हते। झाडांच्या पानांचा सळसळण्याचा सुद्धा आवाज त्यांचे कान सहज टिपत होते। पण त्या दिवशी काय होणार याची संताजींना कल्पना नव्हती। माने मंडळी श्वास सुद्धा जपून घेत होती। नागोजी तर जणू श्वास रोखूनच बसला होता। काळोखातून संताजी घोरपडेंच्या हालचाली तो निरखत होता। संताजी घोरपडे व्यायाम करत होते। दंड बैठका काढतानाच त्यांच्या तोंडाबाहेर निघणारा हुंकार नागोजी ऐकत होता। व्यायाम आटपून खांद्यावर दूत वस्त्र टाकून संताजी घोरपडे एकटेच गुहेपासून दूर पूर्वेकडे निघाले। बहुधा ते आंघोळीला जात असावे। गुहेसमोरून ओढा वाहत असताना आंघोळीसाठी दूर जाण्याचं कारण काय हे नागोजीला कळेना। पण काहीही असो त्यांचं एकट्यानं दूर जाणं नागोजीच्याच फायद्याचं होतं। स्वार एव्हाना जागे झाले होते, पण नागोजीचं सारं लक्ष फक्त संताजींवर केंद्रित झालं होतं। हळूहळू जागा बदलत खडकांचा आडोसा घेत तो पूर्वेकडे सरकला। काठावर असलेल्या एका उंच खडकावर संताजी घोरपडे उभे असलेले नागोजीला दिसले। अंगातला अंगरखा आणि कुर्ता काढून त्यांनी खडकावर ठेवला। खांद्यावरची दूत वस्त्र आणि कमरेची तलवार म्यानासकट काढून बाजूला ठेवली। घडीव शिल्पासारखा त्यांचा उंचपुरा रुबाबदार देह खडकावर कोरल्यागत उभा होता। ओढ्यात उतरून त्यांचं स्नान सुरू झालं। अंग घासत अगदी निवांतपणे ते अंघोळ करत होते। हर हर गंगे म्हणत त्यांनी पाण्यात बुड्या मारल्या। अंघोळ झाल्यावर खडकावर येऊन ते पद्मासनात बसले। डोळे मिटून शिवनामाचा जप करू लागले। ओम नमः शिवाय या त्यांच्या कणखर आवाजातल्या नामघोषानं आसपासचं वातावरण नादमय झालं। सावजावर नजर रोखून बसलेल्या कुत्र्याची ज्याप्रमाणे शेपटी वळवळते नख बाहेर येतात तशी नागोजीची अवस्था झाली होती। बेसावध असलेल्या संताजींना पाहून गपकन पुढे होऊन एकाच घावात त्यांची गर्दन मारण्याचा मोह नागोजीला झाला होता। पण संताजींच्या बाजूलाच खडकावर त्यांची तलवार होती, त्यामुळे नागोजीला आणि त्याच्या लोकांना संताजींच्या त्या तलवारीचं भय वाटत होतं। सूर्यबिंब पूर्वेच्या क्षितिजावर प्रकटल्यावर संताजी गुहेपासून दूर का आले त्याचा उलगडा नागोजीला आता झाला। गुहेच्या समोरच उंच डोंगर होता। सूर्यदर्शन त्यामुळे लवकर झालं नसतं। सूर्याच्या कोवळ्या उन्हाचा उबदार स्पर्श उघड्या अंगाला जाणवला। संताजींनी डोळे उघडले। उगवत्या सूर्याला अर्ध देण्यासाठी ते पुन्हा पाण्यात उतरले। नेत्र मिटून गायत्री मंत्राचा जप करू लागले। हीच खरी हल्ल्याची योग्य वेळ, चित्त्याच्या चपळाईनं ती वेळ साधणं जरुरी होतं। नागोजीनं इशारा करताच दोन माणसं आणवाणी पायांनी दरडीवरून अलगत मांजरासारखी खाली उतरली। खडकावरची संताजींची तलवार त्यांनी पहिल्यांदा ताब्यात घेतली। बेसावध असलेल्या निशस्त्र वीराला मारण्यासाठी माने मंडळी पुढे झाली। संताजींचं मंत्रपठण अद्याप सुरू होतं। ओढ्याचा मागचा पुढचा काठ मारेकऱ्यांनी वेढलाय याचं संताजींना भान देखील नव्हतं। नागोजीने डोळ्याने खुणावताच दोन स्वार पुढे झाले। दात ओठखात त्यांनी पाठीमागून संताजींच्या मानेवर वार केला। नेमका त्याचवेळी मंत्राचं पुनश्चरण संपून संताजींनी डोळे उघडले। सूर्याला अंतिम अर्ध देण्यासाठी पात्रातलं पाणी घ्यायला ते खाली वाकले, त्यामुळे तलवारीचा वार
मानेवर न पडता त्यांच्या पाठीवर पडला। क्षणार्धात रक्ताची चिळकांडी उडाली, तिथे मोठी जखम झाली। जखमेतून रक्ताचा पाट उसळला, ओढ्याचं पाणी लालेलाल झालं। गरकन मागे वळून दुसरा वार संताजींनी आपल्या हातावर झेलला। एकाच झटक्यात त्यांनी वार करणाऱ्या त्या स्वाराला खाली ओढलं आणि ओढ्याच्या पात्रात दूरवर फेकून दिलं। संताजींवर वार करायला आलेल्या दुसऱ्या शिपायाचा संताजींनी कोपरापासून हातच उपसला। खाली पडलेली तलवार घेण्यासाठी त्याने तलवारीकडे पाहिलं, पण त्याचा उजवा हात निर्जीवपणे लोंबत होता। एकाच झटक्यात संताजींनी त्याचा हातच उपसला होता। समोर नागोजी माने हातवारी करत ओरडत उभा होता, मारा रे त्याला, तलवारी चालवा। नाग्या हरामखोरा, विश्वासघातानं दगा देऊन आम्हाला मारतोस, संताजी गरजले। मारेकऱ्यांशी त्यांची झटापट सुरू झाली। दोघांना त्यांनी जाग्यावर लोळवलं, पण संताजींच्या पाठीवर झालेली जखम इतकी मोठी होती की शरीरातून अक्षरशः रक्ताचे पाट वाहत होते। बघता बघता संताजींच्या भोवती मारेकऱ्यांची झुंबड उडाली। सपासप तलवारी चालल्या संताजींच्या हातावर, पाठीवर, पोटावर असंख्य वार झाले। हर हर महादेव, जय भवानी, अशी प्राणांतिक किंकाळी ठोकून संताजी घोरपडे खडकावर कोसळले। त्यांच्या रक्तमाखल्या शरीराची असह्य तडफड सुरू असतानाच आप्पाजी आणि नागोजीनं कट्यारीनं त्यांचं मस्तक धडावेगळं केलं। नागोजी प्रचंड घाईत होता। या झटापटीत त्याची दोन माणसं मारली गेली होती। त्यांचे मुर्दे आणि संताजींचं शेर घेऊन तो आणि त्याचे लोक दऱ्याखोऱ्यातून झटपट बाहेर पडले। अवघ्या काही वेळात सगळा खेळ खल्लास झाला। रयतेचा रखवाला आणि स्वराज्याचा जिगरबाज बावळा आपल्यातीलच गद्दारांनी बेसावत असताना कोंडी करून ठार मारला। गद्दार नागोजी मानेनं संताजींचं मस्तक कापून ते ब्रह्मपुरीला औरंगजेबाच्या समोर नेऊन ठेवलं। औरंगजेबाच्या सेवेत रुजू झालेल्या नागोजीला औरंगजेबानं भरभक्कम नजराणा दिला। संताजी घोरपडेंच्या हत्येचं बक्षीस म्हणून औरंगजेबानं गद्दार नागोजी मानेला वऱ्हाड सुभ्यातील 8.5 लक्षदामाची नवी जहागीर बहाल केली। महाराष्ट्राच्या दुर्दैवानं आपापसातील संघर्षामुळे मराठ्यांच्या इतिहासातील एक वीर योद्धा मारला गेला। 350 वर्षापूर्वी आपल्यातीलच माणसांनी गद्दारी केली नसती, आपल्यातीलच माणसांनी आपापसात संघर्ष केले नसते, तर मुघलांना ठेचून काढत मराठ्यांनी दिल्लीवर सुद्धा त्याचवेळी भगवा फडकवला असता।